नमस्कार मंडळी, स्वागत आहे कुकिंग विथ रुपाली मराठीमध्ये। मालवणी मटण खाण्याची इच्छा झाली असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मालवणी मटण मसाल्याचे वाटण। हे वाटण 1 किलो मटणाच्या हिशोबाने बनवणार आहोत। त्यासाठी आपण येथे खडे मसाले घेतलेले आहेत। 1/2 चमचा बडीशेप, 1/2 चमचा तीळ, 1/2 चमचा धणे, 6 काळी मिरी, 3 लवंग, 3 हिरवी वेलची, 1 चक्रीफूल, 2 तमालपत्र, 1 जावित्री आणि 1 दालचिनी। ह्यामध्ये टाकूयात 3 बेडगी मिरच्या आणि मंद आचेवर 1.5 मिनिटाकरिता सर्व खडे मसाले परतवून घेणार आहोत। सर्व भाजलेले खडे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता ह्याच भांड्यामध्ये टाकूयात 1/2 वाटी किसलेलं खोबरं। खोबऱ्याला देखील हलकासा रंग बदलेपर्यंत परतवून घेणार आहोत। भांड्यामध्ये टाकूयात 1 चमचा तेल। आपण येथे 13 लसूण पाकळ्यांना मधोमध कापलेले आहे, त्याचबरोबर 3 इंच आले देखील घेतलेले आहे। ह्या दोन्ही गोष्टी मस्त रंग बदलेपर्यंत परतवून घेऊयात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात भाजलेले सर्व साहित्य, खडे मसाले, मिरच्या आणि खोबरं। किंचित असं पाणी टाकून व्यवस्थित सर्व गोष्टी बारीक करून घेणार आहोत। आपण येथे 1 मोठ्या साईजचा कांदा तळून घेतलेला आहे, त्याला देखील टाकून किंचित असा पाण्याचा वापर करून व्यवस्थित बारीक करून घेऊयात। आता भाजलेला लसूण आणि आलं टाकून किंचित असं पाणी टाकणार आहोत। पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकता। सर्व वाटण एकजीव असं दळून झाल्यानंतरच सगळ्यात शेवटी कोथिंबीर फिरवणार आहोत। अशा प्रकारे मालवणी पद्धतीचे मटण मसाला वाटण बनून तयार आहे। ह्या वाटणाचा वापर करून तुम्ही चिकन देखील बनवू शकता। मटण बनवण्याचा विचार असेल तर भांड्यामध्ये टाका 3 मोठ्या साईजचे बारीक चिरलेले कांदे। कांदे व्यवस्थित असे परतल्यानंतर त्यामध्ये टाका बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर आणि कांदा एकजीव असा परतून झाला की तयार केलेले वाटण टाका। वाटण टाकून 1 ते 1.5 मिनिटापर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्या। त्यानंतर गरजेनुसार हळद आणि तिखटाचा वापर करा। व्यवस्थित सर्व गोष्टी परतल्या गेल्या की त्यामध्ये कच्चे मटण किंवा चिकन टाका। गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून कुकरला डायरेक्ट हे शिजवू शकता। कुकरच्या 4 शिट्ट्या घेतल्या की मालवणी मटण बनून तयार होईल आणि चिकन जर असेल तर 2 शिट्ट्या ह्या पुरेशा आहेत। तर फुडीज, आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत सी यू अँड बाय।